दादा द्या दोन ड्रोन द्या. नाही एकच द्या. एक द्या. हे आवडलंय मला माझं. दादा कम तिखा बनाना. अहो नाही इंद्रजी ठीक आहे. आय मीन तुम्हाला तिखट पाणीपुरी आवडते ना, सो ठीक आहे मी आज खाईन तिखट पाणीपुरी. अहो नाही ते तिखट पाणीपुरी खायला जिगरा लागतो. दादा कम तिखा. सॉरी काय म्हणाल तुम्ही आता जिगरा वगैरे काय. भैया अभी तो तिखा ही बना. हो मॅडम तिखट नको. मी तिखटच पाणीपुरी खाणार आहे आता. कॉम्पिटिशन आहे का. हो कॉम्पिटिशन आहे. आणि आता बघूया ना सगळ्यात जास्त तिखट पाणीपुरी कोण खाऊ शकत ते. भैया दो दो. काय पाणी. नो चिटिंग. कॉम्पिटिशन आहे ना, पाणी नाही प्यायचं. चलो दादा दे तू जल्दी. काहीच्या काही तिखट आहे हो. नाही झेपत आहे मला. दादा आय एम डन. मग काय झालं जिगरा वगैरे काहीतरी बोलवतात ना तुम्ही झेपणार नाही वगैरे. हो नाहीये जिगरा माझा. मी हरलो तुम्ही जिंकला. म्हणजे मी जिंकले. ठीक आहे तर पाणी पिऊ. प्या. मॅडम तुम्ही व्हा पुढे. मी आलोच. बिल देतो मी. इट्स ओके. थँक्यू. भैया जी तो 50 पुडी खाते बाद मॅडम के सामने कैसे हार गए. तुला नाही कळणार. काही वेळा हरणं जिंकण्यापेक्षा जास्त आनंद असतो. पसारा आहे खोलीत. एक वस्तू जागेवर ठेवणार नाही कार्तिक.
आणि मग सापडत नसली की बॉम्ब बॉम्ब करायचं. काय हे कपाट रिकाम आहे. अरे देवा, इंद्राला सांगायला. हॅलो इंद्रा. अरे कार्तिकचं कपाट रिकाम आहे आणि त्याची बॅग सुद्धा नाही आहे. कुठे गेला असेल तो? आई असं टेन्शन नको घेऊस. तू कार्तिक आहे असं रागवला की मध्ये मध्ये गायब होतो, माहिती आहे ना आपल्याला. मित्रासोबत गेला असेल ट्रिपला. तू काळजी करू नकोस. अरे साधं सुद्धा प्रकरण नाहीये रे. तुला माहितीये ना मुलं प्रेमात पडली की काहीही करतात, ऐकलंय ना आपण, म्हणून भीती वाटते. आई त्याचा गैरसमज आहे फक्त. तो दूर झाला की होईल तो नॉर्मल. मी एक काम करतो, मी स्वतः शोधतो त्याला. बस तू काळजी करू नकोस. भीती वाटते रे मला कार्तिकची. माहितीये ना किती चिडकाय तो. डोक्यात राग घालून घेतला म्हणजे. पर नक्की शोध हा त्याला. आई मी म्हणालो ना, मी स्वतः शोधतो त्याला. तू काळजी नको करूस. आणि आई मला घरी येऊन तुला एक गुड न्यूज द्यायची. ती न्यूज ऐकली ना एकदम खुश होशील तू. काय कसली न्यूज सांग ना. तुला म्हणालो ना घरी येऊन सांगेन. तू जरा सस्पेन्स राहू दे. आलोच मी. बाय बाय. चला मॅडम. हो पण काय झालं, काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नथिंग ॲज सच. पण माझा भाऊ जरा रागीट स्वभाव आहे त्याचा, म्हणून कायम कुठल्या ना कुठल्या संकटात असतो. आईला त्याचीच काळजी वाटते जरा, बाकी काय नाही. तुमचा लहान भाऊ राईट? हो बिझनेस आहे त्याचा. बाय द वे आज माझी आई खूप आनंदी होणार. म्हणजे तिच्या सुनेचा होकार कळल्यावर आनंद तर होणारच ना तिला. आपण निघूया का आता? अजून एक रिकव्हरी बाकी आहे, लक्षात आहे ना? लक्षात राहत नाही माझ. हो पण कामाचा विसर पडून चालणार नाही. चला निघूया. ठीक आहे जाऊया रिकव्हरी. फक्त एक कॉल करतो. सानू दरवाजा उघड ना. बाथरूमचा दरवाजा आतून किती वेळ लॉक करणारेस तू? अगं मी बाहेरून बाथरूमचा दरवाजा लावला होता, त्यामागे काहीतरी कारण होत म्हणून लॉक केला होता. उघड बघू दरवाजा. हे बघ तुझ्यासाठी मी गरमागरम पिझ्झा आणलाय, तो गार होईल. ये लवकर दरवाजा उघड आणि बाहेर ये. सानू सानू दार उघड ना. हे बघ तुझ्यामुळे मला पण खाता येत नाही हा गरमागरम पिझ्झा. Thank you.
दादा? हा दादा बोल ना. कार्तिक कुठे आहेस तू? रात्रभर गायब आहेस, सकाळपासून घरी नाही आलास. काय झालं दादा? कार्तिक तू कुठे आहेस हे मी विचारतो. अरे दादा, म्हणजे मी ऑफिसला आलोय. म्हणजे मी काल रात्री मित्राकडे होतो आणि आज आत्ता आलोय डायरेक्ट ऑफिसमध्ये. काही महत्त्वाच्या कागदपत्रांवरती सह्या करायच्या होत्या ना, म्हणून मी आलोय इकडे ऑफिसमध्ये. आणि तू आणि आई नेहमी म्हणता ना की महत्त्वाची कामं वेळेवर करत जा म्हणून, म्हणून मी एक महत्त्वाचं काम करायला इथे आलोय. वा बरं, ऐक आता घरी आहे, तुला एक गुड न्यूज द्यायची. आणि तू कामाबद्दल सिरियस झालेला पाहून खूप बरं वाटलं कार्तिक. सिरियस व्हावं लागतं दादा, काही गोष्टींच्या बाबतीत तर सिरियस व्हावंच लागतं, नाहीतर आपल्याला सिरियसली कोणी नाही घेत. कार्तिक आता तुझ्या मनात कोणाबद्दल कडवटपणा नाही आहे? माझ्याबद्दल किंवा देशपांडे सरांबद्दल? नाही नाही दादा, अरे माझ्या मनात तर आता बुंदीचे लाडू आहेत आणि लवकरच ना मी तुझ्या देशपांडे सरांना पण ते देणार आहे. दादा ऐक ना, मी महत्वाचं काम करतोय, फोन ठेवू? लवकर ये. ओके बाय. सानू उघड ना का दरवाजा, अगं पिझ्झा गार होईल. अगं ऐकलं का, एस बी बँकेमधून आलेत हप्त्याचे पैसे घ्यायला. तुम्ही उभे का, बसा ना बसा. ओळख करून देतो, ही माझी बायको आशा. नमस्कार सर. हप्ते बाकी आहेत माहिती, पण पैसे असते तर हप्ते बाकी ठेवलेच नसते ना साहेब. यांची 6 महिन्यापूर्वीच नोकरी गेली आणि माझं एक ऑपरेशनही झालं, त्यात खूप खर्च झाला हो. हे सगळं मान्य आहे, पण बँक तरी काय करणार ना, खूप हप्ते थकले की ते मग आम्हाला पाठवतात वसुलीसाठी. आणि आम्ही ती करतोच. चहा टाकलास ना आताच, तो दे की यांना. हो आणतेच सर. मी फंडासाठी अर्ज केलाय, त्याचे पैसे पुढल्या महिन्यात येतील, तेव्हाच हप्ता भरणं शक्य होईल मला. अग दोन चहा आणायचेस ना. तू संपलंय? नाही असू दे ना. ठीक आहे त्यात काय. मला असं वाटतं कप आणि बशी ह्याचा शोध कोणीतरी प्रेमात असलेल्या व्यक्तीनेच लावला असेल. म्हणजे? नाही कारण कप आणि बशी असं कपल आहे जे कायम सोबत असणार, सोबत चहा शेअर करणार. अच्छा, म्हणजे इंद्राजी तुम्हाला असं म्हणायचंय का की कप म्हणजे गरम डोक्याचा, चहाला सतत गरम ठेवणारा रागीट प्रियकर, आणि बशी म्हणजे एकदम शांत प्रेमळ, चहाला थंड करणारी गोड प्रेयसी. मॅडम जरा जास्त जनरलाइज स्टेटमेंट देत आहेत असं नाही वाटत तुम्हाला? म्हणालात ना कपल चहा बशी. सर माझे फंडाचे पैसे आले ना की मी बँकेत येऊन स्वतः पैसे भरेन, विश्वास ठेवा माझ्यावर. पण सध्या जरा कठीण दिवस आहेत. ठीक आहे, ठेवतो आम्ही विश्वास.
पण फक्त एका महिन्यासाठी. हो सर, नक्की. थँक्स. फार चांगले होते ना दोघे. मुलगा खोट नव्हता बोल. हो, आणि खूप प्रेमात होते एकमेकांचे. मॅडम, प्रेमात असलेल्या लोकांना सगळीकडे प्रेमच दिसत असेल का? मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. अच्छा, काय झालं? आम्ही म्हणालो ना, तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. देशपांडे सर, आता तुम्हाला मी तुमच्या दीपिकाच्या लपड्याचं चलत चित्र दाखवते. काय चाललंय तुमचं? फिजिक्स. फिजिक्स? हा, म्हणजे शाळेत आपण फिजिक्स थिअरी शिकलो ना, आता प्रॅक्टिकल करायची वेळ आली. इंद्राजी, तुम्ही आता मला म्हणालात की पुढे जाऊन आणि आता मध्येच फिजिक्स बद्दल बोलता काय? मॅडम, एक काम करा, तुमचं हेअर बँड द्या. अहो, मुलींकडे युजली हेअर बँड तर असेलच ना, बँकेत शोधा ना. इंद्राजी, मला ना भीती वाटते. नाही म्हणजे आपल्या प्रेमाला कोणाची नजर तर नाही ना लागणार, काही संकट तर येणार नाही. मॅडम, आजपासून तुमच्या आणि संकटाच्या मध्ये हा इंद्रा उभा आहे, ते लक्षात ठेवा.